समर्थ फर्निचर अँड मॉल, लग्न बस्त्यासाठी 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू. संपर्क फ्लोरा टाउनशिप समोर, घुलेवाडी तालुका संगमनेर, 74999-12096. गायत्री कंपनीला कोपरगाव नगर परिषद 20 एकर जमिनीवरील माती मुरुम पूर्णपणे मोफत द्यायला तयार असतानाही गायत्री कंपनीनं शब्द का फिरवला. 15 लाख रुपये एकरप्रमाणे 20 एकरचे किमान 3 कोटी रुपये होतात. 3 कोटी रुपयावर गायत्री कंपनीनं पाणी का सोडलं? आम्हाला 20 एकरातले मटेरियल द्या म्हणणारे प्रोजेक्ट मॅनेजर अचानक का बदलले? हमारे ऊपर भी पॉलिटिकल प्रेशर है असे म्हणणारे ताताराव आता स्पष्ट का बोलत नाही असं म्हणत कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पुन्हा 5 नंबर तळ्याला राजकीय पडद्याआडून विरोध करणाऱ्यांवर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ताशेरे ओढलेत. गाव येथील कोपरगाव नगर परिषदेचा साठवण तलाव क्रमांक 5 व्हावा यासाठी मी नोव्हेंबर 2018 पासून मी प्रयत्न करत आहे. समृद्धी महामार्गाचं काम करणारी गायत्री कंपनी जी आहे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा येऊन या ठिकाणी मातीचे नमुने नेले. गायत्री कंपनी नगर परिषदेच्या मागे लागली होती की आम्हाला या ठिकाणचं 20 एकरावरचं माती आणि मुरुम आम्हाला तुम्ही द्या. आम्ही मान्य केलं, नगरपालिकेमध्ये आम्ही ठरावही केला की विनामूल्यात ही संपूर्ण माती आणि मुरुम त्यांना द्यायचं ठरलं. तशाच पद्धतीची मीटिंग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा झाली. 7 दिवसामध्ये ते मटेरियल न्यायचं त्या मीटिंगमध्ये ठरलं. पण अचानक जी गायत्री कंपनी होती त्या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर मिस्टर ताताराव ते आमच्या मागे लागले होते की आम्हाला मटेरियल द्या. अचानक त्यांनी त्या विषयावरून आमच्याशी बोलणं बंद केलं. आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा केली पुन्हा त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हमारे ऊपर भी पॉलिटिकल प्रेशर आहे. त्याच्यानंतर काय काय घडून गेलं आहे कोपरगावच्या नागरिकांना माहिती आहे. त्या विषयावर अनेक मीटिंग झाल्या. तहसील कचेरीमध्ये मीटिंग झाली, प्रांत कार्यालयात मीटिंग झाली, जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग झाली. त्या विषयावर काहींनी आंदोलनही केली. पण मी ठामपणे सांगू शकतो की याचा म्हणजे राजकीय अर्थ आल्यामुळं हे 5 नंबर तलावाचं काम तांत्रिक बाबीमध्ये काही राजकीय नेत्यांनी अडकवलेलं आहे. काल मी भोजडे या ठिकाणी गेलो असतो त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी मी चर्चा केली. त्यांनी त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की माझी 2 एकर जमीन गायत्री कंपनीने घेतली. त्या 2 एकर जमिनीमधलं 25 फुटापर्यंत खोल माती आणि मुरुम त्यांनी वाहून नेला. 2 एकर जागा, 2 एकर शेतजमीन ही माझ्याच ताब्यात असून 25 फूट खोलीचं थोडं पाण्याचं तळं तयार झाल्यामुळं माझी पाण्याची टंचाई कायमस्वरूपी संपलेली आहे. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला मोबदला काय दिला? त्यांनी मला सांगितलं की 12 ते 15 लाख रुपये प्रत्येक एकराला त्या गायत्री कंपनीने आम्हाला मोबदला म्हणून दिलेले आहे. तर माझा हाच सवाल आणि माझा पुढे हाच प्रश्न आहे की ज्या गायत्री कंपनीला कोपरगाव नगर परिषद आणि आम्ही 20 एकर जागेवरचं मुरुम आणि माती 100% मोफत द्यायला तयार असतानाही ज्याची किंमत ज्या मटेरियलची किंमत किमान 3 कोटी रुपये होते त्या 3 कोटी रुपयावर गायत्री कंपनीने का पाणी सोडलं? माझा ठाम विश्वास आहे याच्यामध्ये जर कुठलाही राजकीय हस्तक्षेप जर झाला नसता तर कोपरगावकरांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 5 नंबरचा तलाव केव्हाच पूर्ण झाला असता. काही राजकीय मंडळींनी नगराध्यक्ष विजय वाडणे यांना या 5 नंबर तलावाचं श्रेय मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक ठामपणे सांगतो की जाणीवपूर्वक यांनी याच्यामध्ये अडथळे आणले आणि 5 नंबरचं तळ्याचं काम होऊ न देता ते काम तांत्रिक बाबीमध्ये इस्टिमेट नकाशे मंजुरी निधी अशा बाबीमध्ये हे काम अडकून यांनी मी तर म्हणेल हे फार मोठं पाप या राजकीय मंडळींनी केलेलं आहे. मला विश्वास आहे जनतेला याच्यापैकी बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. जनतेने जर अजून जर शोध घेतला तर या 5 नंबर तळ्याचं काम होऊ नये म्हणून अडथळा आणणारे कोण नेते आहेत याचा शोध जनतेला लागल्याशिवाय राहणार नाही. स्वप्नील कोपरे, सी न्यूज, मराठी, कोपरगाव.